नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। गव्हर्नमेंट जॉब अपडेट घेऊन आलो आहे आणि एकदम सुंदर जॉब अपडेट आहे। जर का तुम्ही 10वी पास आहात, कारण की अनेकांचं परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता नाही आलं आहे, तर त्या सगळ्यांसाठी गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे तर सुवर्ण संधी आहे। फक्त 10वी पास आहात, मग 12वी झालं आहे, पदवी झालं आहे, तुम्हाला सगळ्यांसाठी इथे जॉब्स अवेलेबल आहे। खूप सुंदर जॉब आहे, तुम्ही इथे बघू शकता। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्याकडनं हे अपडेट आलं आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। महत्त्वाचं म्हणजे इथे ऑफलाईन अप्लाय करायचं आहे। पेमेंट इथे असणार आहे 18,000 तर 92,000। ही PDF दिलेली आहे, या PDFवरून तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करू शकतात, लाईक करू शकतात, आणि जे पण आपले मित्र इथे इलिजिबल आहे त्यांना नक्की शेअर करा, कारण की एकदम थोडक्यात तुम्हाला मी ही माहिती समजून सांगणार आहे। तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडनं हे अपडेट आलं आहे। ॲडव्हर्टिजमेंट नंबर हा आहे, आणि तुम्हाला जर डिटेल ॲडव्हर्टाईज पाहिजे असेल तर तुम्ही इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकतात, किंवा NCS पोर्टलवर पण मी व्हिडिओ टाकला आहे, त्यावर पण तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट दिसून जाईल। आता ही PDF आपल्या हातात आहे आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात, पहिली जी पोस्ट आहे ती आहे ट्रेड्समन मेट। तर यासाठी UR साठी 134 जागा आहे। अनेक जण म्हणतात की ओपनसाठी जागा नाही आहे, तर UR म्हणजे अनरिझर्व, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात, 134 जागा आहे। OBC साठी 89 आहे, SC साठी 49 आहे, ST साठी 25 आहे, EWS साठी 33 आहे, अशा टोटल 330 जागा आहे। मजदूर लेवलचं हे पद आहे, म्हणजे मजदूरचं काम आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। हे बघा, इथे पेमेंट स्केल आहे 18,000 ते 56,907 वेतन आयोगानुसार, आणि शिक्षण किती लागणार आहे तर फक्त 10वी पास तुम्ही झालेले आहात रिकॉग्नाइज, म्हणजे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून, मग तुमचं ITI झालं आहे, डिप्लोमा झाला आहे, डिग्री झाला आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। सो बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जागा पण जास्त आहे, त्यामुळे नक्की याचा तुम्ही विचार करू शकता। त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती JOA म्हणजे ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी आहे। तर बघा, 9 पोस्ट इथे आहे। तुमची कोणती कास्ट आहे तर इथे बघा डिटेलमध्ये दिला आहे, जस्ट तुम्हाला तुमच्या कास्टनुसार सर्च करायचं आहे आणि तिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तर बघा, 9, 5, 3, 1, 2, 20 अशा टोटल इथे जागा आहेत। त्यानंतर इथे शिक्षण किती पाहिजेलं आहे तर तुमचं 12वी पास तुम्ही आहात किंवा 1 तुमची डिग्री झालेली आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकत। म्हणजे पहिलं जे होतं ते 10वी बेसवर, हे दुसरं जे आहे ते 12वी बेसवर। त्यानंतर पुढची आणि तिसरी पोस्ट आहे मटेरियल असिस्टंट MA। तर इथे बघा, 8 पोस्ट आहे, UR साठी, OBC साठी 5 आहे, ST साठी 3 आहे, ST साठी 1 आहे, EWS साठी 2 आहे, अशा टोटल 19 पोस्ट आहे। इथे शिक्षण काय पाहिजेल तर इथे ग्रॅज्युएशन शिक्षण पाहिजेल, कारण की मटेरियल असिस्टंटची पोस्ट आहे, त्या रिलेटेड त्या लेवलची जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। इथे पेमेंट जास्त आहे, इथे पेमेंट आहे 29,000 ते 92,000 तुम्हाला जातं, ज्यासाठी नक्कीच तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। आता इथे बघा, पुढची पोस्ट जी आहे ती MTS साठी आहे, तिथे पण कोणासाठी किती जागा आहे तिथे दिलं आहे। टोटल जागा आहेत 11, 18,000 ते 56,000 पेमेंट आहे। MTS म्हणजे मल्टीटास्किंग, 10वी पास और इक्विव्हॅलंट तुमच्याकडे डिग्री आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। त्यानंतर फायरमॅनसाठी आहे 26, 17, 10, 5, 6 अशा टोटल 64 जागा आहे। तुम्ही हँडिकॅप आहात तरी तुमच्यासाठी इथे बघा जागा दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही बघून घ्या। इथे पण 10वी पास लागतं आहे, तुम्ही जर 10वी पास असाल तर फायरमॅनसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ABOU ट्रेड्समन मेट, मजदूरसाठीच आहे हे, पण त्याच्यासाठी 14 जागा आहेत। इथे 18,000 ते 56,000 पेमेंट मिळणार आहे। आता तुमची कास्ट कोणती आहे त्यानुसार इथे तुम्ही शोधून घ्या आणि तुम्ही तिथे अप्लाय करू शकता। आता बघा, डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर indianarmy.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला डिटेल माहिती मिळेल, किंवा ncs.government.in या वेबसाईटवर जरी गेलात तरी तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल। आता एज क्रायटेरिया काय आहे ते समजून घ्या। तर बघा, इथे दिलं आहे UR साठी 18 ते 25 वय पाहिजे। तर बघा, इथे रिमार्क पण दिला आहे MA म्हणजे मटेरियल असिस्टंट जी पोस्ट आहे, ज्यासाठी ग्रॅज्युएट पण अप्लाय करू शकतात, तर त्यांच्यासाठी 18 ते 27 वय दिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही MA असाल म्हणजे मटेरियल असिस्टंटसाठी अप्लाय करता, तर तुम्हाला 18 ते 27 वय जरी असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता। OBC साठी ते 18 ते 28 आहे, आणि ते बघा एज लिमिट OBC कॅन्डिडेट 18 to 30 MA साठी म्हणजे मटेरियल असिस्टंटसाठी, कारण की तिथे ग्रॅज्युएट लेवलचे पण अप्लाय करू शकतात। SC ST साठी 18 ते 30 आहेत,
इथे 18 ते 32 एम ए पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर ई डब्ल्यू एसाठी 18 ते 25 आहे, इथे 27 वयासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता जर एम एसाठी अप्लाय करता। त्यानंतर बघा ई एस एम फिजिकल हँडिकॅप, त्या सगळ्यांसाठी इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे, तुम्ही जर त्यामध्ये मोडत असाल तर एकदा इथे वाचून घ्या। त्यानंतर बघा पूर्ण माहिती दिली आहे। आता फिजिकल स्टँडर्ड काय आहे ते पण पाहून घ्या। तर इथे बघा फिजिकल स्टँडर्ड रिक्वायर्ड, तर तुमची जी हाईट आहे विदाऊट शूज तर ती 165 सेंटीमीटर भरली पाहिजे। चेस्ट किती पाहिजे तर 81.5 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून म्हणजे एक्सपांड करून ती 85 सेंटीमीटर भरली पाहिजे। वजन किती पाहिजे तर कमीत कमी तुमचं 50 किलो वजन पाहिजे। त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे आणि त्यासाठी पण इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे। तर बघा जे ओ ए म्हणजे ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी तुम्हाला इथे टायपिंग स्पीड किंवा टायपिंग येणं गरजेचं आहे। 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे, जे की तुम्हाला कम्प्युटरवर टाईप करून दाखवायचं आहे या एक्झाम मध्ये। त्याच्यानंतर फायरमॅन साठी पण दिलं आहे, एमटीएस ट्रेड्समन मेट साठी पण दिलं आहे। आता तुम्ही कुठे अप्लाय करतात तर ते जस्ट इथे एकदा बघून घ्या, त्यानुसार तुमची एक्झाम होणार आहे। त्यानंतर रिटन टेस्ट बद्दल समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे। बघा जनरल इंटेलिजन्स अँड रेझोनेटिंग, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। 25 मार्क आहे, 25 क्वेश्चन असणार आहे, 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी, सेम क्वेश्चन सेम मार्क आहे, त्यामुळे तुम्हाला इथे हे समजून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 तास 30 मिनिटं तुम्हाला या एक्झामसाठी मिळणार आहे। त्यानंतर इथे रिमार्क पण दिले आहे। बघा तुम्ही जर एम ए म्हणजे मटेरियल असिस्टंटसाठी अप्लाय करता तर तुम्हाला ग्रॅज्युएशन बेसिसवर तुमची एक्झाम होणार आहे रिटन टेस्ट। त्यानंतर जे ओ ए म्हणजे ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी 12वीच्या बेसवर होणार आहे आणि एम टी एस फायरमन अँड ट्रेड्समन मेट जे की मजदूर लेवलचे आहे त्यावर 10वीच्या बेसवर होणार आहे। तर हे सगळं तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगितलं आहे। आता फॉर्म कसा भरायचा समजून घ्या, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्यानंतर मस्त तुम्हाला पेनाने हा फॉर्म भरायचा, इथे तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो भरायचा आहे आणि सगळी माहिती भरायची आहे आणि ती तुम्हाला या ॲड्रेसवर पाठवायची आहे। सो लवकरात लवकर हा फॉर्म पूर्ण भरून सगळे डॉक्युमेंट गोळा करून तुम्हाला पोस्टाने इथे पाठवायची आहे। शेवटची तारीख 6 ऑगस्ट आहे, त्याआधी तुम्हाला हे सगळं प्रिंट करून फॉर्म भरून पोस्टाने त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। सो बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, जर का तुम्ही 10वी पास असाल तर नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा, कारण की अशी संधी फारच कमी येते की फक्त 10वी पास लागत आहे आणि जिथे तुम्ही अप्लाय करू शकता। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी नक्की आयकॉनिक मराठी सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।